नमस्कार इयत्ता दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांसाठी मंडळाचं कामकाज करत असताना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरती पर्यवेक्षकांची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीतील महत्त्वाचा भाग म्हणजे फॉर्म एक आणि दोन काळजीपूर्वक भरणे या फॉर्मची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत हा आहे फॉर्म एक आणि दोन एकत्र एक या ठिकाणी स्पष्ट सूचना आहे पहा फॉर्म एक व दोन एकमेकांपासून अलग करू नयेत याचाच अर्थ हे दोन फॉर्म एकमेकाला जोडलेले आहेत ते शेवटपर्यंत तसेच जोडलेले ठेवायचे आहे आणि तशाच स्वरूपामध्ये आपल्या केंद्र संचालकांकडं जमा करायचे आहे हा आहे फॉर्म क्रमांक एक हा फॉर्म जमा करत असतानाच त्याच्याबद्दल अजून एक सूचना आहे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा फॉर्म एक आणि फॉर्म दोन वापरावा याचाच अर्थ काही विशिष्ट परिस्थितीमध्ये एकाच ब्लॉकमध्ये दोन वेगवेगळ्या विषयांचे काही विद्यार्थी एकत्र बसवण्याची व्यवस्था केलेली असेल तर त्या प्रत्येक विषयासाठी फॉर्म एक आणि दोनचा स्वतंत्र संच वापरायचा आहे या फॉर्मच्या माहितीबद्दल आपण थोडीशी काळजीपूर्वक पाहणी करूयात केंद्राचं नाव ज्या ठिकाणी परीक्षेचं आयोजन होणार आहे त्या ठिकाणाचं नाव या ठिकाणी येईल केंद्र क्रमांक हा केंद्र क्रमांक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवरती नोंदवलेला आहे तोच केंद्र क्रमांक या ठिकाणी येईल आत्ताच्या यावर्षीच्या नियोजनानुसार जी उपकेंद्रं आपल्याला दिलेली आहेत शाळा तिथं केंद्र योजनेअंतर्गत त्यांना स्वतंत्र कोणताही क्रमांक नाही त्यांना त्यांच्या मूळ केंद्राचाच क्रमांक देण्यात आलेला आहे ब्लॉक क्रमांक आपण ज्या वर्गावरती पर्यवेक्षण करणार आहात त्या ब्लॉकवरती जो क्रमांक लिहिलेला आहे तोच ब्लॉक क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे विषय क्रमांक विषयाचा सांकेतांक या ठिकाणी आपल्याला दिलेल्या दोन रकम्यामध्ये भरायचं आहे शून्य एक असेल पंधरा असेल सतरा असेल एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर असेल दहावीच्या बाबतीमध्ये इथं फक्त भाषांचे सांकेतांक येतील विषय क्रमांकामध्ये आणि विज्ञान गणित आणि सामाजिकशास्त्र याच्यामध्ये विषयाचा जो क्रमांक आहे तो क्रमांक येईल आणि त्याचबरोबर पेपर क्रमांक म्हणजेच भाग एक किंवा भाग दोन असेल तर त्याची नोंद या ठिकाणी भाषेच्या वेळी पेपर क्रमांकामध्ये काहीही नोंद येणार नाही विषयाचं नाव आपण या ठिकाणी लिहिणार आहोत दिनांक ज्या दिवशी परीक्षेचं आयोजन आहे त्या दिवशीचा दिनांक महिना वर्ष हे सर्व आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि आपले परीक्षेचं आयोजन सकाळ किंवा दुपार सतरामध्ये असेल त्यानुसार जो लागू असेल तो मजकूर ठेवायचा आहे नको असणारा मजकूर रद्द करायचा आहे हा शेजारचा जो चौकटीचा कॉलम आहे सिरियल नंबर या ठिकाणी बोर्डाने छापलेला सिरियल नंबर असेल गोपनीयतेच्या कारणासाठी या ठिकाणी तो दाखवण्यात आलेला नाही प्रत्यक्ष फॉर्म भरताना आपल्याला जी कृती करायची आहे त्याबद्दल आपण पाहूया या ठिकाणी सिरियल नंबर एकपासून तीसपर्यंत आपल्याला या फॉर्मवरती छापील दिलेले आहे हा जुना फॉर्म आहे परंतु आता आप आपल्याला पंचवीस क्रमांकापर्यंतच नोंदी करायची आहे सव्वीस ते तीस या भागावरती पूर्ण तिरपी रेष आपण ओढून तो भाग रद्द करायचा आहे आपला ब्लॉक पंचवीसचाच असेल किंवा अगदी शेवटचा ब्लॉक असेल तर पंचवीसपेक्षा कमी विद्यार्थ्यांचा कदाचित असू शकेल परंतु पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा ब्लॉक कुठंही नसेल बैठक क्रमांक या कॉलममध्ये आपल्याला आपल्या ब्लॉकमध्ये जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसणं अपेक्षित आहे त्यांचे बैठक क्रमांक आपल्या ब्लॉक पिक्चरवरती बाहेरच्या बाजूला लावलेले असेल बैठक क्रमांक ते सर्व पंचवीस क्रमांक या रकानेमध्ये आपण लिहून घेणार आहोत त्याच्या शेजारी आपण त्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवरती जो बारकोड लावलेला आहे त्या बारकोडच्या स्टिकरचा क्रमांक किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण इमर्जन्सी स्टिकर वापरलेला असेल तर त्याचा क्रमांक पूर्ण या ठिकाणी नोंदवायचा आहे रकाना चारमध्ये ए बी सी डीपैकी काहीही आपल्याला लिहायचं नाही आहे ही पद्धत तीन वर्षापूर्वीच बंद झालेली आहे त्यामुळे या रकण्यामध्ये काही लिहायचं नाही आहे रकना क्रमांक पाचमध्ये बारकोड किंवा इमर्जन्सी स्टिकर जो आपण वापरलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका दिलेली आहे त्याची पोहोच म्हणून त्या विद्यार्थ्याची स्वाक्षरी या ठिकाणच्या कॉलममध्ये आपण घ्यायची आहे सहावा कॉलम आहे एकूण पुरवण्या यामध्ये त्या विद्यार्थ्याने मुख्य उत्तरपत्रिकेला किती पुरवण्या जोडलेल्या आहेत त्या पुरण्यांची एक दोन तीन वगैरे संख्या या ठिकाणी आपण नोंदवायची आहे ही संख्या आपल्याला फॉर्म क्रमांक तीनवरून मिळणार आहे आपण फॉर्म क्रमांक तीनच्या वेळी पुन्हा एकदा याचा विचार करणार आहोत अशा पद्धतीनं या सर्व नोंदी फॉर्म क्रमांक एक चहा फ्रंट पेजवरती येणार आहे याचंच बॅकपेज आपण पाहतो फॉर्म क्रमांक एक कंटिन्यूड या पानावरती वरच्या भागामध्ये गैरमार्ग जर विद्यार्थ्याने अवलंब केला असेल तर त्या विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक या ठिकाणी येतील त्या विषयाचा क्रमांक पेपर क्रमांक या नोंदी या रखान्यामध्ये येतील त्याच्या खालच्या बाजूला जर आपण इमर्जन्सी बारकोड वापरलेला असेल तरच या प्रखन्यामध्ये नोंदील अन्यथा नोंद येण्याची आवश्यकता नाही इमर्जन्सी बारकोड ज्या विद्यार्थ्याला वापरला त्याचा बैठक क्रमांक येईल इमर्जन्सी बारकोडचा क्रमांक या ठिकाणी स्टिकर क्रमांकमध्ये येईल विषयाची क्रमांक आणि पेपर क्रमांकाची माहिती येईल आणि इमर्जन्सी बारकोड वापराचं कारण आता हे इमर्जन्सी बारकोड वापरायचं कारण तीनपैकी एक कोणतं तरी असू शकतं ते तीन कारणं ती आहेत या ठिकाणी ऐनवेळी विद्यार्थ्यांनी विषय बदलल्यामुळं किंवा केंद्र बदलल्यामुळं तो विद्यार्थी आपल्या केंद्रावरती प्रविष्ट होणार आहे बारकोड स्टिकर खराब झाला चुकीच्या वापरामुळं बारकोड विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवरती लावताना चुकीच्या पद्धतीनं लावला गेला तिरपा लावला गेला उलटा लावला गेला यामुळं तो काढण्याचा प्रयत्न केला तर तो खराब होतो आणि अशावेळी तो बारकोड रद्द करून आपल्याला इमर्जन्सी बारकोड द्यावा लागतो आणि गैरमार्गाचा वापर केलेला असेल तर त्याला बदली उत्तरपत्रिका जेव्हा आपण देतो त्यावेळी ते त्याला हा इमर्जन्सी बारकोड स्टिकर वापरावा लागणार आहे त्याची योग्य ती नोंद या ठिकाणी सांख्यिक येईल आणि इथं या कॉलममध्ये त्याची त्या ते त्या विद्यार्थ्यांशी निगडीत कारणं येतील या ठिकाणी गैरमार्ग केलेला विद्यार्थी असेल तर त्यांची संख्या असेल विद्यार्थी अनुपस्थित असेल तर त्यांची संख्या येईल नसेल तर शून्य येईल गैरमार्ग नसेल तर शून्य येईल उपस्थित विद्यार्थी तुमच्या ब्लॉकमधले जेवढे असतील त्या विद्यार्थ्यांची संख्या येईल आणि या उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच उत्तरपत्रिका जे एकूण आपण त्या गठ्ठ्यामध्ये देणार आहोत त्यांची संख्या त्या ठिकाणी येणार आहे याचा पुन्हा संबंध पान नंबर दोन म्हणजेच फॉर्म क्रमांक दोनवरती पण येणार आहे त्याचाही आपण विचार करणार आहोत शेवटी या ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असणार आहे फॉर्म नंबर एकचाच पुढचा भाग फॉर्म नंबर दोन या ठिकाणी आपण पाहतो फॉर्म नंबर दोनवरती आणि फॉर्म नंबर एकवरती पुन्हा एक सूचना आहे पहा ब्लॉक स्तरावरती प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा फॉर्म एक आणि फॉर्म दोन वापरावा मग अशा आपण उल्लेख केल्याप्रमाणे एकाच ब्लॉकमध्ये दोन विषयाचे निवडक तुरळक विद्यार्थी जर बसवलेले असतील तर त्या प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र फॉर्म एक आणि दोन वापरायचा आहे आणि सर्व अंक बैठक क्रमांक असेल स्टिकर क्रमांक असेल हे इंग्रजीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे फॉर्म नंबर एकवरती आपण जी माहिती भरलेली आहे केंद्रा संदर्भातली केंद्र क्रमांक विषय क्रमांक दिनांक वगैरे ही सर्व जशीच्या तशी येणार आहे या ठिकाणचा सुद्धा फॉर्म क्रमांक दोनचा जो बोर्डाने छापलेला क्रमांक आहे तो या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आपल्याला काही लिहायचं नाही आहे आता या, आप या पानावरती आपल्याला अनुपस्थित विद्यार्थ्याचा बारकोड स्टिकर चिकटवण्यासाठी जागा दिलेली आहे हा बारकोड स्टिकर चिकटवण्यासाठी प्रत्यक्ष उत्तरलेखनाची जी आपलं वेळ आहे ठरलेली त्या वेळेनंतर अर्ध्या तासापर्यंत विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट कारणास्तव विद्यार्थी आला आणि संचालकांनी योग्य ती खात्री करून त्याला परवानगी दिली तर तो विद्यार्थी परीक्षेला बसू शकतो उशिरात उशिरा अर्ध्या तासापर्यंत त्यानंतर मात्र तो विद्यार्थी आपण अनुपस्थित म्हणून घोषित करतो आहोत म्हणून अर्धा तास संपल्यानंतर या ठिकाणी आपलं जे बारकोड स्टिकरचं पेज आपल्याला दिलेलं होतं त्यातले ज्यांचे बारकोड स्टिकर आपण वापरले ते उत्तरपत्रिकेवरती त्या विद्यार्थ्यांच्या चिकटवलेले आणि जे अनुपस्थित आहेत त्यांचे स्टिकर आपल्याकडे शिल्लक आहेत ते स्टिकर समजा तीन विद्यार्थी गैरहजर असतील तर एक दोन तीन या जागेवरती आपल्याला ते स्टिकर चिकटवायचे आहेत एवढंच या फॉर्म दोनच्या पहिल्यापणाचं काम आहे फॉर्म दोनचा शेवटचा जो भाग आहे पाठीमागचा हा पुन्हा फॉर्म एकला जेवढी आपण नोंद केली होती पाठीमागच्या बाजूला तीच नोंद या ठिकाणी आहे गैरमार्ग अवलंबलेल्या विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची नोंद येईल इमर्जन्सी बारकोड वापरलेला असल्यावर त्यांची बैठक क्रमांक स्टिकर क्रमांक विषय आणि त्याची कारणं हा फॉर्म नंबर एक आणि दोन सेम टू सेम आहे हे लक्षात ठेवा या फॉर्मवरच्या नोंदी या नंतरच्या वेगवेगळ्या कामासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणूनच हे फॉर्म एकत्र राहणं महत्त्वाचं आहे या फॉर्मवरच्या नोंदी काळजीपूर्वक करणार आहोत याचबरोबर फॉर्म नंबर तीन देखील आपल्याला अशाच पद्धतीनं काळजीपूर्वक भरायचं आहे त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद